अयोध्येमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं रामभक्त यायला सुरुवात झाली आहे. तर भाविक भाळावर श्रीरामाचं गंध लावून भाविक रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. कुंकू, चंदन आणि पुष्प अशा गोष्टींनी या ठिकाणी गंध लावण्यात येतोय. काही लोक पैसे देऊन हे गंध लावून घेतात, तर काही जण पैसे देत नाहीये म्हणून आम्ही नाराज होत नाहीत, कारण ही आमची रामसेवा आहे असं गंध लावणारे सांगतात. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या परिसरातून याच भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडव यांनी. मुखी जसं श्रीरामाचं नाव तसंच भाळी देखील श्रीरामाचंच नाव. अयोध्येतील राम जन्मभूमी सजली आहे. ती राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या 3 ते 4 दिवसांवर येऊ लागला आहे. आणि आपण जर बघितलं तर येणारे प्रत्येक भाविक जे आहेत ते राममय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग रामाचं दर्शन 22 तारखेला नाही घेता आलं तरी चालेल, पण त्यास आधी आम्ही जर या ठिकाणी येतोय तर रामाची अनुभव घेता आला पाहिजे. राम मंदिर कसं होणार आहे हे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने भाविक जे अयोध्येत दाखल होत आहेत. ते मुखी त्यांचं श्रीरामाचं नाव आहे, पण कपाळी देखील जो चंदनाचा टिळा आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक जे अयोध्येतले नागरिक आहेत, अयोध्येतून बाहेरून येणारे नागरिक आहेत, ते कपाळावर जय श्रीराम जय सीताराम असे जे खरं तर गंध आहेत ते घेत आहेत. काही जण पैसे देऊन या व्यावसायिकांकडनं हे घेतलं जात आहे, किंवा काही जण तर अगदी मोफत रामसेवा म्हणून हे सगळं करत असतात. आपण जर बघितलं तर एक तरुण जो आहे तो त्याच्या भाई जय सीतारामाचं जे गंध आहे ते कोरून घेतो आहे. आपण जर या व्यावसायिकांची विचारूया, भैया कितने दिन से यहाँ पे हो आप? हम यहाँ से भैया करीब हो गया 3-4 साल हो गया यहाँ पे रहते हुए. बाकी हमारा मकान ही यहीं है, हम यहाँ के निवासी ही अयोध्या के रहने वाले हैं. तो हर आदमी जो आता है वो पैसे तो नहीं देता, तो कुछ बुरा लगता है? नहीं नहीं सर, कोई बुरा नहीं लगता. हम तो सेवा में इनके खड़े हुए हैं, जो लगवाते हैं, जो दे देता है उसको प्रसन्नता पूर्वक ग्रहण करते हैं. कैमरामैन किरण काजे, अक्षय बड़वे, साम टीवी न्यूज, अयोध्या.